पंजाबमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दुसऱ्या दिवशी सुरुवात झाली आहे राहुल गांधी यांच्या यात्रेला आज सम्राळा चौकातून सुरुवात झाली त्यांच्यासोबत पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजावादिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हे देखील दिसत आहेत पंजाबमध्ये यात्रेच्या दुसऱ्या दिवशीही बदल करण्यात आले सुरक्षेच्या कारणास्तव सकाळचा प्रारंभ बिंदू जसपालोंड पासून एक किलोमीटरवर हलवण्यात आला आज नऊ वाजता राहुल गांधींनी पहिला टी ब्रेक घेतला तो सहानेवालच्या नंदपूर गावातील रहिवासी असलेल्या कर्मसिंग या शेतकऱ्याच्या घरी ते थांबले होते राहुल यांच्या दौऱ्याचे लुधियानामध्ये पंधरा ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे कड्डो गावातून सुरू झालेली ही यात्रा दुपारी बाराच्या सुमारास सम्राळा चौकात थांबणार रा आहे राहुल गांधी रोज फक्त पंचवीस किलोमीटर चालतात सम्राळा चौकात भव्य स्टेजचं आयोजन करण्यात आलं आहे राहुल येथून आपले मनोगत जनतेसमोर ठेवतील राहुल गांधी आठ दिवस पंजाबमध्ये राहणार रा आहेत राहुल गांधी पुढील आठ दिवस पंजाबमध्ये आहेत येथे त्यांचा प्रवास तीनशे पन्नास किलोमीटरचा आहे पण त्यांचा निम्म्याहून अधिक प्रवास गाडीतच होणार आहे पंजाबमधील खलिस्तानी संघटनांकडून सुरक्षा यंत्रणांना मिळणारे इनपुट हे त्यामागचे मुख्य कारण आहे शीख फॉर जस्टिस दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू हा राहुल गांधींना वारंवार विरोध करत आहे दुसरीकडे आदल्या दिवशी काही अज्ञात व्यक्तींनी काँग्रेस भवनाबाहेर पोस्टर लावले होते ज्यामध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला विरोध करण्यात आला होता